हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नव 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 नव. फ्रेंड्स, कोणत्याही उत्पादनाचं आपल्या आयुष्यात एक ठराविक महत्व असतं. खरं तर ते उत्पादन किंवा सेवा केवळ छान आणि सुंदर असून चालत नाही, तर ती फंक्शनली आणि टेक्निकली स्ट्रॉंग असायला हवी. हे बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसल्यानं उत्पादन घेताना किंवा एखादं प्रॉडक्ट खरेदी करताना, एखादी सर्व्हिस करून घेताना आपला गोंधळ उडतो. यासाठी खरं तर त्या प्रॉडक्ट बाबतीतला टेक्निकल अवेअरनेस आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवा. आणि या अशाच थीमवरती सध्या सातारचे अश्वमेघ किचन अँड इंटिरियर मॉड्युलर किचनसाठी स्पेशली काम करतायत. मॉड्युलर किचनचे अगदी टेक्निकल फायदे गृहिणींना कळावेत म्हणून त्यांनी अवेअरनेस कॅम्पच त्यांच्या ऑफिसमध्ये सुरू केलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मी लगेचच तिथे गेले आणि शोरूमचे ओनर श्री प्रताप देशमुख सरांशी खूप छान गप्पा मारल्या. नमस्कार सर. नमस्कार सर. मॉड्युलर किचन विषयी तुम्ही अवेअरनेस कॅम्प सुरू केलाय असं मी ऐकलं, त्याविषयी मलाही जाणून घ्यायचं होतं. नक्कीच. ऍक्च्युअली काय होतं, आपल्या समाजामध्ये मॉड्युलर किचन विषयीची माहिती अजून आपल्याला हवी तशी रुजलेली दिसत नाही. सध्या आम्ही ज्या दोन मुद्द्यांबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतोय त्या म्हणजे किचनची स्वच्छता आणि स्वयंपाक घरातील नीटनेटकेपणा. आणि म्हणूनच सध्या आमच्या कॅम्पेनचं टायटल आहे किचनची साफसफाई सोपी हवी की अवघड, आणि स्वयंपाक घर नीटनेटकं हवं की विस्कळीत. अर्थातच ते स्वच्छ आणि नीटनेटके असावे. बरोबर आहे सर. आपण पहिल्यांदा किचनच्या स्वच्छतेविषयी बोलू. आता हे बघ, कडाप्पा किचन मध्ये ओटा साफ करायचा असेल तर कडाप्प्याचे व्हर्टिकल सपोर्ट अडचण निर्माण करतात आणि त्यांची डेप्थ ही 2.5 फुटापर्यंत असते, त्यामुळे त्याची प्रॉपर स्वच्छता करता येत नाही. परंतु मॉड्युलर किचन प्रॉपर डिझाईन केलेलं असल्यामुळे अशा अडचणी येत नाहीत. त्याचबरोबर हा ओटा जमिनीपासून 4 इंच वर ठेवलेला असतो, त्यामुळे किचन ओट्याच्या खालची साफसफाई करणं सहज शक्य होतं. दॅट्स ग्रेट सर. ट्रॉलीच्या आत मधली साफसफाई कशी होते? ट्रॉलीजला स्टीलच्या जाळ्या बसवलेल्या असतात, किंवा किचनला जर सॉलिड बेस असेल तर त्यावर मॅट आम्ही दिलेलं असतं, त्यामुळे ड्रॉवर मध्ये अडकलेला पदार्थ किंवा धूळ लगेच बाहेर काढून झटकता येते. मस्तच. स्वयंपाक करताना किचन मध्ये जो धूर आणि वाफ तयार होते त्याचं शक्यतो व्हेंटिलेशन होत नाही. ऑइल किंवा धुळीमुळे सगळ्याच वस्तूंवर कालांतराने आपल्याला एक थर दिसायला लागतो. मॉड्युलर किचन मध्ये तयार होणारी धूळ वाफ जाण्यासाठी चिमणी बसवलेली असते. ती इतकी व्यवस्थित डिझाईन केलेली असते की किचन मध्ये असणारा तेलकटपणा, वाफ, धूर या सर्व अनवॉन्टेड गोष्टींचं व्हेंटिलेशन आपोआपच होऊन जात. फॅन्टॅस्टिक सर. आता आपण किचनच्या नेटनेटकेपणाबद्दल बोलू. मॉड्युलर किचन प्रॉपरली डिझाईन केलं असल्याने किचन नेटनेटके राहण्यास मदत होते. रेग्युलर किचन मध्ये गृहिणी ही भिंतीकडे तोंड करून काम करत असते, स्वयंपाक करताना तिला आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येत नाही. मॉड्युलर किचन मध्ये संपूर्ण कट्टा सेंटरला उभं करणं शक्य असल्याने गृहिणीला हवे तसे किचन डिझाईन करता येत. हे खूपच सोयीचं आहे सर. काही वेळा किचन मध्ये ट्रॉलीज किंवा ड्रॉवर ऍडजस्ट होत नाहीत, त्यामुळे कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित होत नाही, किंवा काही ठिकाणी स्पेस वाया जाते. या सगळ्यांमुळे किचन विस्कळीत होतं. मॉड्युलर किचन मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग प्रमाणे करता येते. आपलं किचन कसं तयार होईल हे पाहण्यासाठी 3D व्ह्यू करून सुद्धा बघता येतो, त्यामुळे आपल्याला किचनची कोणती वस्तू कुठे असेल हे पूर्णपणे दिसते. ऑर्गा फ्लॅग, ऑर्गा विंग, कटलरी या नामवंत कंपन्यांच्या ऍक्सेसरीज प्रॉपरली फिट केलेल्या असतात. ग्रेट. किचन मध्ये उडत असलेलं ऑइल, स्टीम प्रॉपरली क्लीन करता यावं म्हणून शटरवर ग्लॉसी इफेक्ट दिलेला असतो. शटरला अगदी प्रिंटेड किंवा लेझर कटिंग डिझाईन, लॅमिनेशन सुद्धा करता येते. शटरवर 2D 3D व्ह्यू असणारे एखादे पिक्चर देखील देता येते, शिवाय त्याला कोणताही शेप देता येतो. फारच छान. एकंदरीतच काय, किचन स्वच्छ आणि नीटनीटकं असणं गरजेचं आहेच, पण त्यासाठी ते मॉड्युलर असणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच सर. मला अजून काही शंका असेल तर त्यासाठी तुमचा नंबर देता? हो, घे ना. 99 21 55 88 96. 99 21 55 88 96. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, मॉड्युलर किचन संबंधीचा हा नवीन उपक्रम पाहण्यासाठी सातारच्या अश्वमेघ किचन अँड इंटिरियरला तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या. आणि बाजारपेठेतील अशीच महत्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या